वेलकम स्टूडेंट, आई एम मिस्टर डी आर अमानी फ्रॉम विवेकपाल मैकेनिकल डिपार्टमेंट। दिस इज सिक्स सेमिस्टर कोर्स दैट इज एंटरप्रेन्योरशिप डेवलपमेंट एंड कोर्स कोड इज 22032। ओके, सो लेट्स स्टार्ट टुडेज लेक्चर। सो व्हाट इज एंटरप्रेन्योरशिप एंड what is the advantages and disadvantages of entrepreneurship, what is the that is a positive and negative aspects that is in entrepreneurship, all that points we are cover in last lecture. Okay, so in today's lecture we have to discuss about the types of entrepreneurs. Okay, so entrepreneurs are classified into different types based on different classification as mentioned below. Okay, so based on the type of business, first one is a based on type of business. As the name itself suggests, first one is a trading entrepreneur. Okay, so in that, first, as the name itself suggests, the trading entrepreneur undertake the trading activity. Okay, they procure the finished product from the manufacturer and sell these to the customers directly or through a retailer. These serve as a middleman, as a wholesaler, dealer and retailers between the manufacturer and customers. Okay, so trading entrepreneur means jo trading entrepreneur ahe to apan kay manu shakto ki jo trade karto. Okay, ata trade karne mhanje kay tar dev काय करणे, जो प्रॉडक्ट आहे तो प्रॉडक्ट काय करणे, एकाकडून घेणे, ओके, आणि तो दुसऱ्याला देणे. सो जसं की एखादा फिनिश प्रॉडक्ट आहे, ओके, आणि तो फिनिश प्रॉडक्ट आहे, मग तो काय करणार, तो सेल करणार कस्टमरला. ओके, तर तो डायरेक्टली काय करणार, कस्टमरला देणार किंवा त्याच्याखाली रिटेलर असणार, रिटेलरला तो देणार. ओके, सो ह्या सर्व्हिसला म्हणजे एक मिडल मॅन म्हणून हा कार्य करणार, मिडल मॅन म्हणून ट्रेडिंग करणार, याला ट्रेडिंग एंटरप्रेन्योर म्हणायचं. याच्यामध्ये कोण कोण येऊ शकते, तर एखादा होलसेलर आहे, होलसेलमध्ये प्रॉडक्ट काय केले, खरेदी केले आणि ते डायरेक्ट कस्टमरला दिले. जसं की एखादा आता डीमार्ट आहे, ओके, रिलायन्स मार्केट आहे, जे होलसेल जे काय करतात की जे डायरेक्ट काय करणार, जे मॅन्युफॅक्चरर आहे त्यांच्याकडून घेतात आणि कस्टमरला देतात. किंवा इथं होलसेलर पण असू शकतो, होलसेलर म्हणजे जो डील जो काय करतो, जो डायरेक्ट कंपनीतून प्रॉडक्ट विकत घेतो आणि तो त्याच्या कस्टमरला न देता खाली डीलरला देतो. ओके, आणि डीलर मग रिटेलरला देतो अशा पद्धतीने, आणि रिटेलर मग कस्टमरला देणार, म्हणजे अशी एक चेन असते बघा. तर त्या टाइप जो मध्ये जे हे मिडेटर जे आहेत, मिडल मॅन म्हणजे होलसेलर असू दे, एखादा डीलर असू दे, एखादा रिटेलर असू दे. ओके, तर रिटेलर म्हणजे जसं की आपल्या इथे किराणा मालचे दुकान वगैरे जे असतात, ओके, त्यांना रिटेलर आपण म्हणतो, रिटेलचं दुकान. त्यानंतर डीलरशिप, एखादा प्रॉडक्ट आहे आणि त्याचं काय करायचं आहे, जिल्ह्यामध्ये, ओके, डिस्ट्रिक्ट किंवा डिस्ट्रिक्टमध्ये काय करायचं आहे, आपण त्याच्या अंडर अनेक रिटेलर असणार आहेत, त्यांना तो सप्लाय करणार, त्याला डीलर आपण म्हणतोय, किंवा त्याला होलसेलर पण म्हणू शकतो आपण. ओके, सो हे जे असतात त्यांना ट्रेडिंग एंटरप्रेन्योर आपण म्हणायचं. ओके, सो ट्रेडिंग एंटरप्रेन्योर जो आहे तो
जो काय करणार प्रॉडक्ट, फिनिश प्रॉडक्ट घेणार दुसऱ्याकडून आणि तो कस्टमरला देणार. ओके, सो असा टाईपचा बिझनेस ट्रेडिंग ऑन्टरप्रनर याला म्हणायचं. नेक्स्ट वन इज अ मॅन्युफॅक्चरिंग ऑन्टरप्रनर. तर मॅन्युफॅक्चरिंग ऑन्टरप्रनर कोणाला म्हणायचं ते बघू. तर मॅन्युफॅक्चरिंग ऑन्टरप्रनर मॅन्युफॅक्चर प्रॉडक्ट्स, दे आयडेंटिफाय द नीड्स ऑफ द कस्टमर अँड देन एक्सप्लोर द रिसोर्स अँड टेक्नॉलॉजी टू बी यूज टू मॅन्युफॅक्चर द प्रॉडक्ट्स टू सॅटिस्फाय द कस्टमर नीड्स. इन अदर वर्ड्स, द मॅन्युफॅक्चरिंग ऑन्टरप्रनर कन्वर्ट रॉ मटेरियल इन टू फिनिश प्रॉडक्ट. म्हणजे आता मगाशी आपण ट्रेडिंग बघितलं, आता जो आहे तो मॅन्युफॅक्चरिंग ऑन्टरप्रनर. म्हणजे काय करणं, मॅन्युफॅक्चरिंग ऑन्टरप्रनर कशाला कोणाला म्हणायचं, जो प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चर करणार डायरेक्ट. ओके, जो तयार करणार प्रॉडक्ट, ज्याच्या इंडस्ट्रीमध्ये तो प्रॉडक्ट तयार होणार. सो तो काय करणार, कस्टमरची नीड, मार्केटमध्ये काय गरज आहे, कस्टमरची काय नीड आहे ते बघणार आणि त्याच्याप्रमाणे काय करणार, तो वेगवेगळे रिसोर्सेस वापरून, त्याच्याजवळ जे रिसोर्सेस आहेत ते रिसोर्सेस वापरून, टेक्नॉलॉजी वापरून, मशीन्स, मॅन, मटेरियल, ह्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी वापरून तो एखादा प्रॉडक्ट काय करणार, तयार करणार जसा कस्टमरला पाहिजे तसा. ओके, तर त्याला आपण काय म्हणायचं, आणि ह्या प्रोसेसमध्ये जसं रॉ मटेरियल पासून फिनिश प्रॉडक्टपर्यंत ह्या हे तो काय करणार, तो कन्वर्जन करणार या सगळ्या रिसोर्सेस वापरून, म्हणून त्याला आपण मॅन्युफॅक्चरिंग ऑन्टरप्रनर असं म्हणायचं. ओके, सो तिसरा जो आहे कॅटेगरी ती आहे ॲग्रिकल्चरल ऑन्टरप्रनर. सो ऑन्टरप्रनर हूज अंडरटेक ॲग्रिकल्चरल परस्यूट आर कॉल्ड ॲग्रिकल्चर ऑन्टरप्रनर. ओके, दे कवर वाईड स्पेक्ट्रम ऑफ ॲग्रिकल्चर ॲक्टिव्हिटीज लाईक कल्टिवेशन, मार्केटिंग ऑफ ॲग्रिकल्चर प्रोडक्ट प्रोड्यूस, इरिगेशन, मेकॅनायझेशन अँड टेक्नॉलॉजी. हे ॲग्रिकल्चरल ऑन्टरप्रनर कोणाला म्हणायचं, जो शेतीवर आधारित उद्योगधंदे करतो किंवा जो शेतीच्या रिलेटेड असणार आहे, शेतीमधून तो म्हणजे ज्याच्यामध्ये काय असणार, एखादा जो काय करू शकतो आपण, कल्टिवेशन, म्हणजे कल्टिवेशन म्हणजे ॲग्रिकल्चर प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चरिंग करणार किंवा तयार करणार, त्यानंतर मार्केटिंग, त्याचं मार्केटिंग करणार. ओके, किंवा त्याच्यामध्ये मेकॅनायझेशन आणि टेक्नॉलॉजी, इरिगेशन या सगळ्या गोष्टी वापरून तो प्रॉडक्ट तयार करणार. ओके, त्यांना आपण ॲग्रिकल्चरल ऑन्टरप्रनर आपण म्हणतो. ओके, सो नेक्स्ट वन इज अ बेस्ड ऑन द यूज ऑफ टेक्नॉलॉजी. सो टेक्निकल ऑन्टरप्रनर, आता टेक्नॉलॉजीचा वापर करून जे ऑन्टरप्रनर कॅटेगराइज होतात, त्याचा फर्स्ट जो टेक्निकल, सो ऑन्टरप्रनर हूज इस्टॅब्लिश रन सायन्स अँड टेक्नॉलॉजी बेस्ड इंडस्ट्रीज आर कॉल्ड टेक्निकल ऑन्टरप्रनर्स. स्पीकिंग अल्टरनेटिव, दीज आर ऑन्टरप्रनर हू मेक यूज ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी टू देअर ऑन्टरप्रनर. एक्सपेक्टेड दे यूज न्यू अँड इनोवेटिव्ह मेथड्स ऑफ प्रोडक्शन इन देअर ऑन्टरप्रनर एंटरप्राइजेस. सो त्याच्या ज्या इंडस्ट्रीमध्ये पूर्णपणे सायन्सचा वापर करून, टेक्नॉलॉजीचा वापर करून, मशीन्सचा वापर करून जो तो प्रॉडक्ट तयार करतो त्याला आपण टेक्निकल ऑन्टरप्रनर असं म्हणायचं. मॅन्युफॅक्चरिंग फील्डमधले जे काही मेकॅनिकल फील्डमधले, ओके, जे ऑन्टरप्रनर आहेत त्यांना आपण टेक्निकल ऑन्टरप्रनर असं आपण म्हणू शकतो. ओके, नॉन टेक्निकल ऑन्टरप्रनर कोणाला म्हणायचं, जो बेस्ड ऑन यूज ऑफ टेक्नॉलॉजी ऑन्टरप्रनर हू आर नॉट टेक्निकल ऑन्टरप्रनर आर नॉन टेक्निकल ऑन्टरप्रनर. ओके, सो जे वापरत नाहीत, आता जे टेक्निकल गोष्टी ज्या आहेत, जे मशीन्स आहेत, जे इनोव्हेशन्स आहेत, जे सायन्स त्याच्या पाठीमागचं आहे, तो जो तो वापरत नाही डायरेक्ट, एखादा प्रॉडक्ट तो काय म्हणतो मॅन्युफॅक्चर करतो त्याला आपण नॉन टेक्निकल ऑन्टरप्रनर म्हणायचं. ओके, सो दे आर कन्सर्न विथ द यूज ऑफ अल्टरनेटिव्ह अँड इनिशिएटिव्ह मेथड ऑफ मार्केटिंग अँड डिस्ट्रीब्युशन स्ट्रॅटेजी टू मेक देअर बिझनेस सर्वाइव थ्राईव्ह इन द कॉम्पिटिटिव्ह मार्केट. सो
तो मार्केटमध्ये टिकण्यासाठी काय करतो, काही वेगळ्या स्ट्रॅटर्जी किंवा मेथड्स ओके बिझनेसचा तो वापरतो, कारण त्याच्याकडं टेक्निकल काही नसतं. ओके मग त्या दृष्टीनं त्याला गोष्टी मॅनेज कराव्या लागतात. सो दिस इज अ नॉन टेक्निकल एंटरप्रेन्योर. ओके नेक्स्ट वन इज अ सो बेस्ड ऑन ओनरशिप. ओके आता त्यामध्ये फर्स्ट इज अ प्रायव्हेट एंटरप्रेन्योर, स्टेट एंटरप्रेन्योर अँड जॉईंट एंटरप्रेन्योर. सो फर्स्ट वन इज अ प्रायव्हेट एंटरप्रेन्योर. प्रायव्हेट एंटरप्रेन्योर इज वन हू हॅज इंडिव्हिज्युअल सेटअप अ बिझनेस एंटरप्रेन्योर एंटरप्राइजेस. ओके सो प्रायव्हेट एंटरप्रेन्योर इज वन हू इज इंडिव्हिज्युअल सेटअप अ बिझनेस एंटरप्राइज. एखादा बिझनेस काय करायचा आहे, इंडिव्हिज्युअली त्याला उभा करायचा आहे. ओके सो त्याला आपण प्रायव्हेट बिझनेस किंवा प्रायव्हेट एंटरप्रेन्योर आपण म्हणू शकतो. ओके ही शी इट्स द सोल ओनर ऑफ द एंटरप्राइजेस अँड बियर्स द एंटायर रिस्क इन्वॉल्व इन इट. त्यामुळे जे काही त्या बिझनेसचे जे काही पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉईंट्स आहेत ते किंवा जे काही प्रॉफिट किंवा लॉस जो आहे तो डायरेक्टली तो किंवा ती जो बिझनेस सुरू करणार आहेत तर त्यांच्यावर त्याचा फरक पडणार आहे. ओके डायरेक्ट किंवा त्यांच्यावर असणार आहे ते लॉस किंवा प्रॉफिट. सो डायरेक्ट त्यांची स्वतःची रिस्क असणार आहे. सो त्याला आपण प्रायव्हेट एंटरप्रेन्योर म्हणायचं. त्यानंतर नेक्स्ट वन इज अ स्टेट एंटरप्रेन्योर. वेन द ट्रेडिंग ऑर इंडस्ट्रियल व्हेंचर इज टेकन बाय द स्टेट ऑर द गव्हर्नमेंट इट इज कॉल्ड स्टेट एंटरप्रेन्योर. आता एखादा गव्हर्नमेंटचा जो गव्हर्नमेंटचा एखादी इंडस्ट्री आहे ओके आणि ती गव्हर्नमेंट इंडस्ट्री जी आहे ओके सो एखादे गव्हर्नमेंटने समजा एखादी माइन्स घेतली किंवा गव्हर्नमेंटने एखादं ऑइलचं प्रोडक्शन करायचं आहे ओके रिफायनरी करायचं आहे किंवा गव्हर्नमेंटला काय करायचं आहे एखादं रस्ते वगैरे जे आहेत करायचे आहेत. ओके सो गव्हर्नमेंटचे जे बिझनेस आहेत, गव्हर्नमेंटचे जे कंपन्या आहेत ओके तो जे असतं त्याला आपण काय म्हणूया स्टेट एंटरप्रेन्योर. ओके जो स्टेटनं काय केलेलं आहे त्यामध्ये इन्वॉल्वमेंट आहे, तिचे जे काही लॉस किंवा प्रॉफिट जो काय तो स्टेट लावणार आहे, तो इंडिव्हिज्युअल कुठल्याही व्यक्तीला नसणार आहे. ओके सो जॉईंट एंटरप्रेन्योर. नेक्स्ट वन इज अ जॉईंट एंटरप्रेन्योर. द प्रायव्हेट एंटरप्रेन्योर अँड द गव्हर्नमेंट जॉईंटली रन अ बिझनेस एंटरप्राइजेस इट इज कॉल्ड जॉईंट एंटरप्रेन्योर्स. ओके तर जॉईंट म्हणजे ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचे पण इन्वॉल्वमेंट आहे आणि ज्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअली पण आहे. ओके प्रायव्हेट एखादी प्रायव्हेट कंपनी आहे आणि ती प्रायव्हेट कंपनी आणि गव्हर्नमेंट या दोघांनी मिळून एखादी कंपनी सुरू केली तर त्याला आपण जॉईंट एंटरप्रेन्योर असं म्हणायचं. ओके सो बेस्ड ऑन जेंडर. नेक्स्ट वन इज अ बेस्ड ऑन जेंडर. आता मगाशी झालं बेस्ड ऑफ ओनरशिप, आता बेस्ड ऑन जेंडर. जेंडर म्हणजे मेन एंटरप्रेन्योर अँड वुमेन एंटरप्रेन्योर. वेन बिझनेस एंटरप्रेन्योर्स बिझनेस एंटरप्राइजेस आर ओन्ड मॅनेज्ड अँड कंट्रोल्ड बाय मेन, दीज आर कॉल्ड मेन एंटरप्रेन्योर. ज्याच्यामध्ये तो बिझनेस जो आहे तो डेव्हलप करणे, कंट्रोल करणे, मॅनेज करणे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तो माणूस करतोय. ओके सो त्याला आपण एखादा मनुष्य माणूस जो तो बिझनेस करतोय तर त्याला आपण मेन एंटरप्रेन्योरशिप म्हणायचं. अँड वुमन एंटरप्रेन्योरशिप, वुमन एंटरप्रेन्योरशिप आर डिफाइन एज एंटरप्राइजेस ओन्ड अँड कंट्रोल्ड बाय वुमन और वुमन हॅविंग मिनिमम फायनान्शियल इंटरेस्ट ऑफ 51% ऑफ द कॅपिटल अँड गिव्हिंग ऍटलीस्ट 51% ऑफ एम्प्लॉयमेंट जनरेटेड इन द एंटरप्राइजेस टू द वुमन. मिनिमम 51% जो शेअर्स आहे किंवा जो फायनान्शियल इंटरेस्ट आहे तो एखाद्या स्त्रीचा असेल तर त्याला आपण वुमन एंटरप्रेन्योर किंवा एखादं स्वतः
त्या स्त्रीने जर तो बिझनेस उभा केला तर त्याला आपण वुमन एंटरप्रेनर्स म्हणायचं. ओके, सो ह्या वर बेस म्हणजे हे जे दोन आहेत, मेन एंटरप्रेनर आहे वुमन एंटरप्रेनर्स. नेक्स्ट वन इज बेस्ड ऑन द साइज ऑफ एंटरप्राइजेस. एंटरप्राइज तर साइज, आता एंटरप्राइज जे बिझनेस आहे त्या बिझनेसची साइज किती आहे याच्यावर काय आहे डिपेंड्स तो एंटरप्रनर किंवा तो एंटर तो बिझनेस आहे. सो फर्स्ट वन इज द स्मॉल स्केल एंटरप्रनर. अँड एंटरप्रनर हू हॅज मेड हू हॅज मेड इन्व्हेस्टमेंट इन प्लांट अँड मशनरी अप टू 1 करोड इज कॉल्ड स्मॉल स्केल एंटरप्रनर. आता बघा, स्मॉल स्केल एंटरप्रनर कशाला म्हणायचं, ज्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट जी आहे ती म्हणजे प्लांट जो आहे तो टोटल आणि त्याची जी मशनरी आहे ते सगळ्या मिळूनची व्हॅल्यू ही 1 करोड पर्यंत जर झाली तर त्याला स्मॉल स्केल एंटरप्रनर आपण म्हणायचं. म्हणजे आपण एखादा आपण म्हणतो की स्मॉल स्केल इंडस्ट्री सुरू केली एखाद्याने किंवा एज अ बिझनेस आहे स्मॉल स्केल आहे, तर स्मॉल स्केल कुठपर्यंत म्हणू शकतोय, तर एखाद्याचं 1 करोड पर्यंत त्याची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती आपण स्मॉल स्केल कॅटेगरीज करू शकतो. ओके, त्यानंतर मीडियम स्केल एंटरप्रनर. द एंटरप्रनर हू हॅज मेड इन्व्हेस्टमेंट इन प्लांट अँड मशनरी अबव 1 करोड बट बिलो 5 करोड इज कॉल्ड मीडियम स्केल एंटरप्रनर. म्हणजे ज्याचा बिझनेस जो आहे तो 1 करोड आणि 5 करोड याच्या मध्ये जो आहे, 1 करोडच्या पुढे आणि 5 करोडच्या खाली याच्यामध्ये जी इन्व्हेस्टमेंट आहे त्या इन्व्हेस्टमेंटच्या बिझनेसला आपण काय म्हणूया, मीडियम स्केल एंटरप्रनर. ओके, त्याच्यानंतर आहे लार्ज स्केल एंटरप्रनर. द एंटरप्रनर हू हॅज मेड इन्व्हेस्टमेंट इन प्लांट अँड मशनरी मोर दॅन 5 करोड इज कॉल्ड लार्ज स्केल एंटरप्रनर. ज्याचा बिझनेस मध्ये 5 करोडपेक्षा जास्त जर त्या प्लांटची आणि मशनरीची किंमत असेल, इन्व्हेस्टमेंट असेल, तर त्याला आपण लार्ज स्केल एंटरप्रनर म्हणायचं. लक्षात आलं तुम्हाला, स्मॉल स्केल मीडियम स्केल म्हणजे पहिलं जे स्मॉल स्केल ही 1 करोडच्या पर्यंत इन्व्हेस्टमेंट, दुसरी जी आहे ती 1 करोड ते दुसरी जी आहे ती 1 करोड ते 5 करोडच्या मध्ये आणि तिसरी लार्ज स्केल एंटरप्रनर जे 5 करोडच्या वरती जसे असेल त्याला आपण लार्ज स्केल एंटरप्रनर म्हणायचं. ओके, सो बेस्ड ऑन बिहेवियरल साइंटिस्ट. नेक्स्ट वन इज बिहेवियरल साइंटिस्ट. सोलो ऑपरेटर्स, दीज आर द एंटरप्रनर्स हूज एसेंशियली वर्क अलोन अँड इफ नीडेड एट ऑल एम्प्लॉय अ फ्यू एम्प्लॉईज इन अ बिगिनिंग. मोस्ट ऑफ द एंटरप्रनर्स स्टार्ट देअर एंटरप्राइजेस लाइक देम. सोलो ऑपरेटर्स म्हणजे काय, स्वतः तो ऑपरेट करणार, स्वतः तो बिझनेस तयार सुरू करणार, तिथं कोणती सुरुवातीला अगदी कमी खूप कमी लोक त्याच्याकडे कामाला असणार आहेत, एम्प्लॉय असणार आहेत. ओके, फ्यू एम्प्लॉय म्हणजे खूप कमी जणांना तो मदतीला घेणार किंवा त्याच्या बिझनेसमध्ये इन्वॉल्व्ह करणार. ओके, सो सुरुवातीला प्रत्येक जण मोस्टली जे बघितले तर सुरुवातीला हा प्रत्येक एंटरप्राइजेस जो असतो तो स्वतःच्या स्वतःपासूनच तो सुरुवात करतो. ओके, त्याला सोलो ऑपरेटर्स आपण म्हणूया. त्यानंतर ऍक्टिव्ह पार्टनर्स. ऍक्टिव्ह पार्टनर्स आर दोज एंटरप्राइजेस हू स्टार्ट कॅरी ऑन एंटरप्राइज एज अ जॉईंट व्हेंचर. इट इज इम्पॉर्टंट दॅट ऑल ऑफ देम ऍक्टिव्हली पार्टिसिपेट इन द ऑपरेशन ऑफ द बिझनेस. सो एंटरप्रनर्स हू ओनली कंट्रीब्यूट फंड्स टू द एंटरप्रनर्स बट डू नॉट ऍक्टिव्हली पार्टिसिपेट इन बिझनेस ऍक्टिव्हिटी आर कॉल्ड सिम्पली पार्टनर्स. आता बघा, ऍक्टिव्ह पार्टनर्स याला काय म्हणूया आपण, ह्याच्यामध्ये दोन प्रकार येतात की आपल्याला एक बिझनेस सुरू करायचा आहे आणि तो दोन पार्टनर्स मिळून तयार करणार सुरू करणार असतील. जर काही वेळा असं असतं की ह्याच्यामध्ये दोघंही ऍक्टिव्ह असतात, दोघंही फुल्ली त्यांचा जे पैसा जो आहे तो दोघांचा पण असतो, त्यांची मेहनत जी आहे ती दोघांची पण असते, त्यांची ऍक्टिव्हिटी जी जी काही चालणार आहे त्याच्यावर लक्ष या दोघांचं पण असतं. सो त्याला आपण ऍक्टिव्ह पार्टनर असं म्हणायचं किंवा ऍक्टिव्हली ते पार्टिसिपेट होतात. ओके, आणि जर समजा
काही वेळेला असं असतं की पार्टनर्स असतात, पण ते काही पार्टनर्स असतात ते नुसते फक्त त्यांचा फंड असतो, म्हणजे पैसा असतो फक्त बिझनेसमध्ये, ते ऍक्टिवली त्याच्यात पार्टिसिपेंट नसतात. आणि जो एखाद दुसरा कोण तर त्यात, समजा एखादा दोघं जण असतील तर एखादा एकाचा पैसा असतो आणि दुसरा जो असतो तो पूर्णपणे ऍक्टिवली तो सगळा पार्ट त्याच्यामध्ये, त्याचा इन्व्हॉल्वमेंट त्याची पूर्ण असते. सो त्याला आपण सिंपली पार्टनर फक्त म्हणायचं. ओके. किंवा काही वेळेला एखादी कंपनी असते आणि त्याच्यात आपण फक्त काय करतो, कंपनी त्या कंपनीत आपण पैसे गुंतवतो, तर त्याला फक्त पार्टनर्स असं म्हणू शकतो आपण. ओके. नेक्स्ट म्हणजे इन्व्हेस्टर्स. सो सच एंटरप्रेनर्स विच देअर कॉम्पिटन्स अँड इव्हेंटिवनेस इव्हेंट न्यू प्रोडक्ट्स, देअर बेसिक इंटरेस्ट लाईक इन रिसर्च अँड इनोव्हेटिव्ह ऍक्टिव्हिटीज. सो इनोव्हेटर्स इन्व्हेंटर्स कोणाला म्हणजे, इन्व्हेंटर्स इन्व्हेंटर्स ज्याला म्हणायचं, जे नवीन एखादा इंटरप्राइजेस आहे, एखादा बिझनेस आहे, आणि जे ज्याच्या कॉम्पिटिशनमध्ये त्या राहण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी इन्व्हेंटिव्ह काहीतरी करावं लागतात. ओके. त्या प्रॉडक्टमध्ये. सो त्याच्यामध्ये फक्त त्या देअर बेसिक इंटरेस्ट लाईज इन रिसर्च अँड इनोव्हेटिव्ह ऍक्टिव्हिटी. म्हणजे यांचा जो इन्व्हेस्टर जो असतो, किंवा इन्व्हेंटर सॉरी इन्व्हेंटर जो असतो, इन्व्हेंटर्स हा त्याचा कल फक्त त्याच्या रिसर्चमध्ये आणि इनोव्हेशन्समध्येच फक्त असतो, त्या ऍक्टिव्हिटीमध्ये असतो. ओके. सो त्याला इन्व्हेंटर्स आपण असं म्हणायचं. नेक्स्ट चॅलेंजर्स. दीज आर द एंटरप्रेनर्स हूज प्लग इन टू इंडस्ट्री बिकॉज ऑफ द चॅलेंजेस इट प्रेझेंट्स. वन हू चॅलेंज सेम टू बी मेट, दे बिगेन टू लुक फॉर न्यू चॅलेंजेस. ओके. म्हणजे असे काही वेळेला पार्टनर्स असतात किंवा असे काही असतात लोक की जे फक्त एखाद्या गोष्टीत फक्त ते चॅलेंज म्हणून ती गोष्ट करतात. एखादा प्रॉडक्ट, एखादं समजा इंडस्ट्री आहे आणि इंडस्ट्री रन होत नाही, तर ती इंडस्ट्री रन होईपर्यंत ते काय करते, चॅलेंज म्हणून ते त्याच्यामध्ये पार्टिसिपेट होतात. ती एखादी बिझनेस तो रन व्हायला लागला की ते परत दुसऱ्या बिझनेसमध्ये ते इन्वॉल्व होतात. ओके. सो तो चॅलेंजेस, याला आपण चॅलेंजेस म्हणू शकतो. नेक्स्ट वन इज बायर्स. बायर्स दीज आर दोज एंटरप्रेनर्स हू डू नॉट लाइक टू बियर मच रिस्क. हेन्स इट ऑर्डर टू रिड्यूस रिस्क इन्वॉल्व इन सेटिंग अप अ न्यू एंटरप्राइजेस, दे लाइक टू बाय द ऑनगोइंग वन. म्हणजे समजा एखादी प्रॉडक्ट आहे, तर तो तयार करण्याऐवजी तो काय करतो, फक्त ते घेऊन विकतो, याला आपण बायर्स म्हणायचं. ओके. सो तो जास्त रिस्क त्याला नको आहे आणि तो फुल्ली तो एका प्रॉडक्टवर अवलंबून राहणार नाही, तो अनेक प्रॉडक्ट काय करणार आहे, वापरणार आहे किंवा विकणार आहे, त्यामुळे तो त्याला आपण बायर्स असं म्हणू शकतो. सो नेक्स्ट म्हणजे लाईफ टायमर्स. दीज एंटरप्रेनर्स टेक बिझनेस एज अन इंटिग्रल पार्ट ऑफ देअर लाईफ. युजली द फॅमिली एंटरप्राइज अँड बिझनेस विच मेनली डिपेंड ऑन एक्सरसाइज अँड पर्सनल स्किल इन दिस टाईप कॅटेगरी ऑफ एंटरप्रेनर्स. सो एखादा पिढी जात म्हणतोय आपण. ओके. पिढी जात यांचा बिझनेस आहे. ओके. लाईफ टाईम आहे बिझनेस, तर तो फॅमिली पूर्ण इन्व्हॉल्वमेंट असते त्याच्यामध्ये, आणि पिढी जात पूर्वीपासून त्यांच्या फॅमिलीमध्ये तो बिझनेस असतो, त्याला आपण लाईफ टायमर्स बिझनेस एंटरप्रेनर्स असं आपण म्हणू शकतो. ओके. सो नेक्स्ट म्हणजे द नाईन पर्सनॅलिटी टाईप ऑफ एंटरप्रेनर्स. आता पुढचे जे आहेत ते पर्सनॅलिटीवर अवलंबून असणे एंटरप्रेनर्स आहेत. सो इम्प्रूवर. आता नेक्स्ट म्हणजे फर्स्ट म्हणजे यात इम्प्रूवर. इफ यू ऑपरेट युअर बिझनेस प्रिडॉमिनेंटली इन द इम्प्रूव मोड, यू आर फोकस्ड ऑन युझिंग युअर कंपनी ॲज अ मीन्स टू इम्प्रूव द वर्ल्ड, युअर ओव्हररीचिंग मोटो इज मॉरली करेक्ट. कंपनीज विल बी रिवॉर्ड वर्किंग ऑन नोबल कॉज, इम्प्रूव हॅव एन अनवेरिंग एबिलिटी टू रन देअर बिझनेस विथ हाय इंटिग्रिटी अँड इथिक्स. ओके. सो तुम्हाला समजा एखादा बिझनेस जो आहे तो इम्प्रूव करायचा आहे,
आणि त्या कंपनी तो आपल्याला काय त्याच्यावर पूर्णपणे फोकस करून तो आपल्याला काय करायचं आहे, ती कंपनी आपल्याला जगामध्ये त्याला बेस्ट त्या कंपनीला करायचं आहे. सो तो त्याचा पूर्ण तो एक मोटो असणार आहे. ओके, आणि मोरली पूर्ण तो करेक्ट ती कंपनी असणार आहे. त्यानंतर तो जो कॉम्पिटिशन आहे, जगाच्या कॉम्पिटिशन मध्ये जगातल्या ज्या कंपनी त्या कॉम्पिटिशन मध्ये त्याला वर्क करायचं आहे किंवा उतरायचं आहे. सो अशा ॲबिलिटी ज्या असतात किंवा त्या असं बिझनेस जे रन करावे लागतात, सो हाय इंटिग्रिटी अँड इथिक्स त्यामध्ये खूप इन्व्हॉल्वमेंट आहे, त्याला इम्प्रूवर असं आपण म्हणू शकतो. ओके, सो पर्सनॅलिटी अलर्ट, बी अवेअर ऑफ युअर टेंडन्सी टू बी परफेक्शनिस्ट अँड ओवर क्रिटिकल ऑफ एम्प्लॉईज अँड कस्टमर्स. सो पूर्ण परफेक्ट एखादी गोष्ट आहे ती परफेक्ट झाली पाहिजे, आणि खूप असे अवघड किती गोष्ट असू दे ती काय करायला पाहिजे त्याच्यामध्ये पूर्ण परफेक्शनिस्ट पाहिजे. ओके, सो ती गोष्ट अलर्ट म्हणजे एखादी गोष्ट थोडी जरी काही प्रॉब्लेम झाला किंवा एखादी काही तर ती पूर्णपणे कस्टमरला सुद्धा ती कस्टमरला पण अलर्ट झालं पाहिजे, केलं पाहिजे, आणि एम्प्लॉईजला सुद्धा अशा पद्धतीने किंवा कस्टमर आणि एम्प्लॉईज ह्या सगळ्यांना दृष्टिकोन ठेवून ती गोष्ट केली पाहिजे. ओके, सो त्याला आपण इम्प्रूवर म्हणूया. नेक्स्ट वन इज अ ॲडवायझर, दिस बिझनेस पर्सनॅलिटी टाईप विल प्रोव्हाइड अन एक्सट्रीमली हाय लेवल ऑफ असिस्टन्स अँड ॲडवाईस टू कस्टमर्स. द ॲडवायझर मोटो, कस्टमर इज राईट, वी मस्ट डू एव्हरीथिंग टू प्लीज देम. कंपनीज बिल्ट बाय ॲडवायझर्स बिकम कस्टमर फोकस्ड. ओके, सो ॲडवायझर कोणाला म्हणू शकतो आपण, जो ॲडवाईस देणार. ओके, जो एखादा बिझनेस आहे त्या बिझनेसमध्ये राईट थिंग्स कोणते आहेत, राईट वे कोणते आहेत, कशा तर त्या कंपनीजला वाढवायच्यासाठी वाढवण्यासाठी किंवा इम्प्रूवमेंटसाठी बिल्ड करण्यासाठी कशा पद्धतीनं कस्टमरला फोकस केलं पाहिजे कसे, तर त्याला आपण ॲडवायझर आपण म्हणू शकतो. ओके, सो पर्सनॅलिटी याच्यामध्ये काय पर्सनॅलिटी पाहिजे तर ॲडवायझर कॅन बिकम टोटली फोकस्ड ऑन द नीड्स टू देअर बिझनेस अँड कस्टमर दॅट दे मे इग्नोर देअर ओन नीड्स अँड अल्टिमेटली बर्न आउट. ओके, सो पूर्णपणे तो काय केला पाहिजे बिझनेस याच्यामध्ये पर्सनॅलिटी कशी पाहिजे की तो कस्टमर बिझनेसची काय म्हणजे कस्टमरची काय गरज आहे त्या दृष्टीने तो बिझनेस काय करणार आहे त्या पद्धतीने तो डेव्हलप करणार आहे. ओके, सो याच्यावर त्याचा फोकस असणार आहे. सो दिट इज ॲडवायझर. नेक्स्ट वन इज अ म्हणजे मार्केटमध्ये कशा पद्धतीनं रिक्वायरमेंट आहे आणि त्या ॲडवाईस काय काय येतात त्याच्यावर तो काय करणार बिझनेस रन करणार. नेक्स्ट वन इज अ सुपरस्टार, हिअर द बिझनेस इज सेंटर्ड अराउंड द करिज्मा अँड हाय एनर्जी ऑफ सुपरस्टार सीईओ. द पर्सनॅलिटी ऑफन विल कॉज यू टू बिल्ड युअर बिझनेस अराउंड यू ओन पर्सनल ब्रँड. स्वतःचा तो एक प्रॉडक्ट काय करणार ब्रँड म्हणून अस्तित्वात येणार आणि त्याला ब्रँडिंग करणार आणि त्याच्यावर तो एंटरप्रेनर डेव्हलप होणार. ओके, सो नेक्स्ट इज द आर्टिस्ट, द बिझनेस पर्सनॅलिटी टू द रिझर्व बट हायली क्रिएटिव्ह टाईप ऑफन फाउंड इन बिझनेस डिमांडिंग क्रिएटिव्हिटी सच एज वेब डिझायनिंग एजन्सीज. एखादा आर्टिकल आर्टिस्ट आहे तो आर्टिस्ट त्याच्या बिझनेसमध्ये काय करणार आहे अशा पद्धतीनं तो बिझनेस डेव्हलप करणार की जो त्यात पूर्ण क्रिएटिव्हिटी पाहिजे. एखादा प्रॉडक्ट असेल किंवा एजन्सी ऍड करायची आहे त्या प्रॉडक्टची, त्या प्रॉडक्टला कसा आपण लोकांच्यापर्यंत पोहोचू, कशा पद्धतीने त्याला डिझाईन करू आणि ते लोकांच्यापर्यंत ऍड वगैरे एजन्सी मार्फत कशाने पोहोचू, तर त्यांना आपण आर्टिस्ट या बिहेवियरला आपण या पर्सनॅलिटीला कसं कस्टमरचा रिस्पॉन्स मिळेल आणि त्यांची सेन्सिटिव्हिटी कशा आहे म्हणजे तो फीडबॅक त्यांचा कसा आहे याच्यावर तो डिपेंड्स असणार आहे. ओके,
द विजनरी A business built a visionary wheel often by based on the future vision and thought of the founder. म्हणजे त्याच्या समोर काय असणार आहे, एक विजन असणार आहे. आता विजन ला पकडून म्हणजे समोर एखादी गोष्ट आपण फायनल करून एखादी गोष्ट ह्या गोष्टीपर्यंत मला पोहोचायचं आहे, तो गोष्ट पर्यंत जाऊन मग त्याला विजन तयार करायचा आहे. ओके, सो याला आपण विजनरी आपण म्हणू शकतो. जो पर्सनॅलिटी याच्यामध्ये तो विजनरी कॅन बी टू फोकस्ड ऑन द ड्रीम, म्हणजे त्याचं जे स्वप्न आहे त्या स्वप्नाच्या पाठीमागं तो पूर्णपणे लागला आहे, तो जो पूर्ण फोकस्ड आहे तो. ओके, आणि रियालिटी जी आहे त्या रियालिटीला तो जास्त धरून आहे, तर तो त्याला जे करायचं आहे त्या गोष्टींकडे तो जास्त फोकस करतो. ओके, काही याच्यात एक्झाम्पल आहे, जसं बिल गेट्स असतील, मायक्रोसॉफ्ट फाउंडर्स असतील. ओके, बिल गेट्स हे मायक्रोसॉफ्टचे फाउंडर्स आहेत. ओके, सो त्यांनी ती गोष्ट काय केलेली आहे, पहिला फोकस करून म्हणजे विजन करून मग ते त्या दृष्टीने त्यांनी पाऊल टाकले. द अनालिस्ट यू रन अ बिझनेस ऍज अन अनालिस्ट युअर कंपनी इज फोकसिंग ऑन फ्लेक्सिंग प्रॉब्लेम इन अ सिस्टमॅटिक वे ऑफन द बेसिस ऑफ सायन्स इंजिनिअरिंग अँड कम्प्युटर फर्म्स अनालिस्ट कंपनीज एक्सेल ऍट प्रॉब्लेम सॉल्विंग. म्हणजे बिझनेस अनालिस्ट जे असतात किंवा तुमची कंपनी फिक्स काय करते की रोजचे डेचे डेली जे प्रॉब्लेम्स असतात ते सिस्टमॅटिक वेने त्याला सॉल्विंग कसं करतात. ओके, आणि सायन्स इंजिनिअरिंग कम्प्युटर फर्म्स ज्या आहेत तर त्या ह्या ज्या गोष्टी आहेत जे अनालिस्ट आहेत, जे मोठमोठे अनालिस्ट अनालिस्ट असतात तिथं जे मोठमोठे असे जे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम ते सॉल्व करतात. ओके, नेक्स्ट वन इज अ फायरबॉल. अ बिझनेस ओन्ड अँड ऑपरेटेड बाय फायरबॉल इज फुल ऑफ लाईफ एनर्जी अँड ऑप्टिमाइज युअर कंपनीज लाईफ एनर्जी अँड मेक कस्टमर फील द कंपनी हॅज अ गेट डन अटिट्यूड टू फन प्लेफुल मॅनर. म्हणजे काही कंपन्या असतात त्या पूर्ण तिथलं जे वातावरण असतं ते एनर्जाइज वातावरण असतं पूर्ण, आणि कस्टमरला सुद्धा ते असं फील घडवून देतात की असं फील देतात की त्यांचे म्हणजे जे प्रॉब्लेम्स आहेत किंवा जे काय त्यांना जे नीड आहे गरज आहे त्यांची ती पूर्णपणे सॅटिस्फाईड असतात. ओके, आणि त्याला आपण फायरबॉल असं म्हणूया. ओके, आता याच्यामध्ये तुमची टीम जी आहे ती कमिट पाहिजे, त्यामधली जी पर्सनॅलिटी कशी पाहिजे की इम्प्लन्सिव्ह म्हणजे प्रत्येक गोष्ट कशा आहेत गोष्टीचा प्रत्येक गोष्टीचा बारीकपणे विचार करून ती गोष्ट त्या प्रत्येक टीम मेंबरला समजली पाहिजे. ओके, आणि ती कमिट पाहिजे त्या गोष्टीबद्दल. ओके, सो जो बिझनेस आपला जो उभा करायचा आहे, जो बिझनेसची जी प्लॅनिंग आहे ते सगळ्यांनी मिळून मनापासून ते काम केलं पाहिजे. ओके, सो नेक्स्ट वन इज अ द हिरो. यू हॅव अन इनक्रेडिबल विल अँड ॲबिलिटी टू लीड द वर्ल्ड अँड युअर बिझनेस थ्रू एनी चॅलेंजेस. युअर एसेन्स ऑफ एंटरप्रेनर्स यू कॅन असेंबल गेट ग्रेट कंपनीज. ओके, तर ह्याच्यामध्ये इनक्रेडिबल विल पाहिजे. ओके, ॲबिलिटी जे असे पाहिजे की ती जगाला त्यांना जगात तो त्याचा प्रॉडक्ट हा पुढं असला पाहिजे. ओके, बिझनेस जगात डेव्हलप झाला पाहिजे, सगळीकडं जे वेगवेगळे चॅलेंजेस आहेत ते सगळे चॅलेंजेस ॲक्सेप्ट करून सगळे चॅलेंजेस घेऊन त्यांना काय केलं पाहिजे, कंपनी भक्कमपणे उभी केली पाहिजे. ओके, सो याच्यामध्ये फोर्सफुल टॅक्टिक्स टू गेट युअर वे विल नॉट, म्हणजे फक्त ह्याच्यामध्ये काय पाहिजे, टू बी सक्सेसफुल ट्रस्ट युअर लीडरशिप स्किल्स टू हेल्प अदर्स फाइंड देअर वे. म्हणजे पूर्णपणे फोर्सफुली याच्यात मध्ये काय पाहिजेत गोष्टी झाल्या पाहिजेत ह्या बिझनेसमध्ये. ओके, आणि तो डॉमिनंट पाहिजे किंवा एखाद्या गोष्टीबद्दल तो काय पाहिजे पूर्ण फोकस्ड पाहिजे. ओके, अलर्ट पाहिजे. द हिलर. यू आर हिलर. यू आर प्रोव्हाइडर न्यूट्रिटिंग हार्मोनी ऑफ टू युअर बिझनेस. यू हॅव अनकॅनी ॲबिलिटी टू सर्वाय अँड प्रिझिस्ट विथ अन इनर क्लाइम बिकॉज ऑफ युअर केअरिंग हेलिंग ॲटिट्यूड टुवर्ड्स युअर बिझनेस.
यू मे अवॉइड आउटसाइड रियलिटीज एंड यूज विशिंग थिंकिंग ओके सो हा जो आहे तो याच्यामध्ये पूर्ण जे एम्प्लॉईज आहेत जो बिझनेस आहे त्या बिझनेसला पूर्ण तो काळजीपूर्वक काळजी घेणारा पूर्ण गोष्टी जाणून घेणारा आणि ज्याच्यामध्ये केअरिंग करणारा असा ओके तर ती अशी अबिलिटी पाहिजे ओके सो दॅट इज अवर टुडेज लेक्चर आपण हे जे लेक्चर आपण बघितलं आता ह्याच्यात ह्यात आपण बेसिकली फक्त आपण कशा पाहिजे की कशा पद्धतीनं बिझनेस रन होतात कशा पद्धतीनं एंटरप्रेनर्स असतात एंटरप्रेनरची स्ट्रॅटजी कशी असते एंटरप्रेनर कशावर बेस असतात कसे टाईप्स असतात ओके आणि जसं की आपण बेस्ड ऑन टाईप ऑफ बिझनेस बघितलं कशा पद्धतीचे टाईप्स असतात त्यानंतर बेस्ड ऑफ टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी वापरून टेक्निकल नॉन टेक्निकल असे एंटरप्रेनर असतात काही ओनरशिप म्हणजे त्यात कशा ओनर प्रायव्हेट आहे स्टेट आहे जॉईंट एंटरप्रेनर्स आहेत जेंडर बघितलं बेस्ड ऑन की मेन वुमेन त्यानंतर स्केल कसा आहे किंवा साईज ऑफ एंटरप्रेनर कसा आहे स्मॉल स्केल मिडियम स्केल लार्ज स्केल त्याच्यावर आपण एंटरप्रेनर बघितलं त्यानंतर बिहेवियर सायंटिस्ट म्हणजे त्यांचं बिहेवियर एक प्रत्येकाचं कसं आहे सोलो आहे ॲक्टिव्ह आहे इन्व्हेंटर्स आहेत काही चॅलेंजेस असतात बायर्स असतात लाईफ टाईमर्स असतात ओके अशा पद्धतीने बेस्ट असे वेगवेगळे आपण बिझनेस एंटरप्रेनर्स बघितले त्याच्यामध्ये 9 पर्सनॅलिटी नंतर आपण काय पर्सनॅलिटी म्हणजे कशी कशी पर्सनॅलिटी बिहेवियर कसं असतं एकाच या 9 पर्सनॅलिटी कशा आहेत त्या आपण इम्प्रूवर बघितलं ॲडवायझर सुपरस्टार ओके आर्टिस्ट विजनरी अनालिस्ट फायरबॉल द हिरो अँड द हिलर अशा आपण वेगळ्या म्हणजे काय म्हणूया आपण की पर्सनॅलिटी तर ते माणसाचे गुण कसे आहेत पर्सनॅलिटी कसे आहे याच्यावर पण बिझनेस असतात ओके सो आपण हे सगळं आज कव्हर केलेलं आहे ओके सो थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ लेक्चर